मोदी सरकारने पुन्हा एकदा चायनीज ॲप विरुद्ध आपली कारवाई सुरू केली आहे. चीनी कंपनी शाओमी द्वारा MI ब्राउझर ॲक्शन MI ब्राउझर प्रो व्हिडिओ डाउनलोड फ्री फास्ट अँड सिक्युअरवर बंदी घालण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या बॅनमुळे मोबाईल वापरावर कोणताही प्रभाव पडणार नसल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान प्रोबच्या माहितीनुसार हँडसेट मेकर्स कंपनी युजरच्या प्रायव्हेट वेब आणि फोन डाटा युजेस घेत असल्याचं म्हटलं आहे. शाओमीज MI कम्युनिटी ॲप भारत सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. रिपोर्टनुसार भारतामध्ये शाओमी स्मार्टफोनचे 10 कोटी ग्राहक आहेत. कंपनीकडून लवकरच भारत सरकारने केलेल्या या कारवाईबाबत मंत्रालयासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. शाओमी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून लोकल डेटा प्रोटेक्शनसह ट्रायसोबत साऱ्या गाईडलाईन्सचे पालन केले जाते अशी माहिती दिलेली आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आपण फेसबुकवर पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि पेजलासुद्धा लाईक करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.